ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारींनी नागपुरातील अपघात प्रकरणी पोलीस चौकशीवर सवाल उपस्थित केलाय. नागपूरच्या सीताबर्डी पोलिसांसोबत अंधारींनी चर्चा केली. सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या आवारात उभ्या असलेल्या अपघातग्रस्त ऑडी कारची त्यांनी पाहणी केली आहे. संकेत बावनकुळेची मेडिकल टेस्ट का केली नाही, गाडीची नंबर प्लेट पोलिसांनी का काढली, गाडी पोलीस स्टेशनला न आणता गॅरेजला का पाठवली, असे अनेक सवाल आता अंधारींनी पोलिसांना विचारले आहेत. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आपण आरोपींना ताब्यात घेतलं आणि आपण त्यांना मेडिकलला पाठवलं. हो, ज्या अर्थी आपण आरोपींना ताब्यात घेतलं म्हणजे आरोपी काही हवेत न पडला गाडी घेतला, बरोबर आहे. मग गाडीचा नंबर FIR मध्ये का आला? हा, फिर्यादीला तो गाडीचा नंबर काय आहे त्याला माहित नव्हतं. फिर्यादीला माहित नव्हतं किंवा आपल्याला माहिती होतं ना? नाही, त्यामध्ये आम्ही घेऊ शकत नाही ना. फिर्यादीला आम्ही फिर्याद जेव्हा घेतो की एक फिर्याद येतं की अशी अशी माझ्यासोबत घटना घडलेली आहे, ती गाडी कोणती आहे मला माहिती नाही, परंतु या या रंगाची या या वर्णनाची गाडी आहे, त्या ठिकाणी सोसाट पडून गेलेली आहे, असं आम्हाला फिर्याद येतं. त्यानुसार आम्ही अगोदर 154 CRPC नुसार आता 173 झालेला आहे, त्यानुसार प्राथमिक गुन्हा नोंद करतो, अतिच्या त्याच्यानंतर तपासाला सुरुवात करतो. आपण त्या सगळ्या पुन्हा एक हा प्लीज प्लीज सर. हाँ सर, अभी जिसको सेट होना है वैसे सेट होना है सर. सर सर, हाँ हाँ ठीक है. ओ मैडम, थोड़ा आगे रखते हैं. हो हो, और थोड़ा आगे. साहब कसं आहे की मीडिया वाले आम्ही माहिती देताना नसतात. मॅडम नंतर बाहेर चला, ठीक आहे प्लीज. मी काही त्यांना चला चला बाहेर थांबा. झालं सुरुवातीला आम्ही घटनाक्रम माझ्याला सांगितलेलं आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.